शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील रहिवाशांनी पाणी प्रश्नाबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। पुणे शहराची पाणी कपात रद्द करावी याकरिता पक्षापक्षांमध्ये श्रेयवादासाठी लढा सुरू आहे। मात्र पुणे शहराच्या रक्षणासाठी दिवसेंदिवस काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत गेल्या 1.5 वर्षापासून पाणी नाहीये। शहरात दिवसाआड पाणी सुरू असलं तरी शिवाजीनगर पोलीस वसाहतीत गेल्या 1.5 वर्षापासून या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। 3 ते 4 दिवसानंतर एक वेळ पाणी पुरवठा केला जातोय, ते पण कमी दाबाने तसेच गढूळ पाण्याचाही या लोकांना सामना करावा लागतोय। या समस्या लक्षात घेत पोलीस मित्र संघटना व स्थानिक नगरसेवक राजू पवार यांच्या मार्फत आयुक्त कुणाल कुमार यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आले। शिवाजीनगर पोलीस वसाहतीत गेल्या 1.5 वर्षापासून 3 ते 4 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातोय व तोही कमी दाबाने। या संपूर्ण समस्यांवर वसाहतीतील महिलांनी पुणे प्लसशी संवाद साधून आपल्या समस्या व्यक्त केल्या। जानेवारी पासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे, आता तर पाणीच येत नाही। किती दिवस झाले पाणी येत नाही? आता 2-3 दिवस झाला नाहीच आहे पाणी। मागच्या आठवड्यात तर आलंच नाही, 3 दिवस पाणीच नाही मिळालं। पण क्वार्टर्स मधल्या क्वार्टर्स मध्ये एका बिल्डिंग मध्ये पाणी आहे, एका बिल्डिंग मध्ये पाणी नाही। 2 वर्ष झाले आम्ही जवळजवळ झटतोय, पीडब्ल्यूडी मध्ये चकरा मारल्या, जवळजवळ 100 चकरा झाले असतील, पण आमचं काम झालेलं नाही। महानगरपालिकेमध्ये कोणत्या प्रकारची तक्रार किंवा एखादा पत्र? आमच्या लेवलला आम्ही काम केलेलं आहे, पण ते झालेलं नाहीये काम। आणि पाण्यासाठी अतिशय धुणं पाहायला खाली यायला लागतं, पाणी भरण्यासाठी प्यायचं खाली यायला लागतं। आणि आम्हाला अधिकारी होतो आम्ही, पण सगळी कामं बाकीच्या लोकांसारखी, कॉमन लोकांसारखीच आम्हाला पण करायला लागतं। आम्हाला 1 दिवसाआड चालेल पाणी, पण जे येतं ते तासभर इतकं जोरात यावं की वरची दुसऱ्या मजल्यावरची टाकी कमीत कमी भरावी आणि पाणी तेवढं पाणी यावं। कचऱ्याची समस्या आहेच आहे, म्हणजे अवतीभोवती एवढा कचरा आहे की तिथे डास झालेले आहेत आणि आम्ही खाली पाणी भरायला येतो, धुणं धायला खाली येतो, त्यावेळेस डास जाऊन डेंग्यू झालेला आहे आमच्या इथल्या एका महिलेला। इतकी म्हणजे अधिकारी क्वार्टर्स असून इतके हाल आहेत। तुम्हाला काय काय समस्या जाऊन अजिबात पाणी नाही? 1.5 वर्षापासून मी चक्र मारते, 1.5 वर्षापासून अजिबात पाणी नाही। खालून पाणी भरून भरून कंबर गेली, हार्टचा प्रॉब्लेम आहे, ते पायाला गोळे येतात ते वेगळे, आणि बाकी काय साहेबांना डबा नाही, नाश्ता नाही, काहीच देऊ शकत नाही। पाणी येतं का? म्हणजे किती नाही, खालूनच भरावं लागतं, मुलांना उठून ते आणतात। किती दिवसानंतर येतो? आठवड्यातून जेव्हा प्रेशर वाढेल तेव्हाच माझ्याकडे पाणी येतं, तेही एक असणार, बाकीचे सगळे लाईन चोकप आहेत। स्वच्छ पाणी 2 बादल्या पाणी गंजलेलं असतं, वास येतो घाण, पाईपलाईन ट्यूबनी बांधलेली आहे, आम्ही दाखवली त्यांना। आणि साहेब लोकांना शेविंग करण्यासाठी तांब्यात पाणी घेऊन शेविंग करायला लागते। महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत नाहीये, तसेच पाणी पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांच्याही संख्या पाहिजे इतकी नाहीये, त्यामुळे शहरात व परिसरात पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवताना दिसतोय। मात्र येणाऱ्या काळात पोलीस वसाहतीतील पाणी प्रश्नावर तोडगा काढला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा नगरसेवक राजू पवार व पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी दिला। तास द्या पाणी, पण योग्य रीतीने द्या आणि योग्य प्रेशरने द्या। आज बघतोय पुणे शहरात 1 दिवसाआड पाण्याची परिस्थिती आहे, पण इथं आम्हाला 5-5 दिवस पाणी भेटत नाही, ही आमच्या पोलीस बांधवांची कळकळ आहे। आज बघितलं तर आपण 24/7 आपण जाणार आहे, पुणे शहरात 24 तास पाणी येणं हे आपली भूमिका आहे आयुक्तांची। काल आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला संध्याकाळपर्यंत पाणी योग्य पद्धतीने प्रेशरने भेटन, पण आज बघितलं तर टेक्निकल गोष्टी प्रशासनाकडे तेवढी क्षमता बी नाही आहे। पुणे शहर इतकं मोठं असताना आज बघितलं तर नटबोल्ट खोलायला त्यांना जवळजवळ 2 तास लागले। आज हायटेकने जर का नटबोल्ट जर का खोलायचं झालं तर 5 मिनिटाचं काम आहे, पण त्यांच्याकडे लेबर बी नाही आहे तितके। 2 लेबरवरती आज आपलं पुणे शहर काम करतं आहे, इतकी दुखद घटना आहे। ते बी लेबर बोलवायचे तर ठेकेदाराचे बोलवायचे, अशी परिस्थिती आहे। मी आज आयुक्तांना परत भेटणार आहे, माझ्या माता भगिनींचं मी त्यांना परत एकदा सांगणार आहे की बाबा तुम्ही या पोलीस लाईनीत बघा आणि आम्हाला न्याय द्या आम्हाला। सर, या परिसरात स्वच्छ पाणी पण येत नाही, दुर्गंध असा पाणी येतो असंही माहिती। तुमच्या माध्यमातूनही, पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातूनही आयुक्तांना काल पत्रव्यवहार देण्यात आला, नगरसेवकही उपस्थित होते, काय समस्या ऐकूनच कशा पद्धतीने पाठपुरावा केलेला? मी गेले 2 महिने पाठपुरावा करत आहोत, आम्ही आमदारांना केला, स्थानिक नगरसेवक आमच्याबरोबर आहेत, त्यांच्या सहकार्याने आम्ही काल आयुक्तांची भेट घेतली। आयुक्तांनी मला आश्वासन दिलं की 1 तासात तुम्हाला पाणी येईल, हा तो फोटो आहे, 1 तासात तुम्हाला पाणी येईल म्हटले, आमच्यासमोर अधिकाऱ्यांना फोन केले। पण आज तुम्ही परिस्थिती पाहताय, संपूर्ण महिला, सर्व कर्मचारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या महिला ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, मग हे खोटं फेक फोन करतात का?
असा मला संशय येतो। आणि मला दुसरं एक दाट संशय असा आहे की हे काहीतरी पक्षीय राजकारणामुळे हे गळचेपी चालली आहे। सामान्य जनतेला तुम्ही भेटू धरताय, आज 18-18 तास पोलीस लोक काम करतात, ते बाहेर असताना महिलांनी पाण्यासाठी कुठे वणवण फिरायचं का? आणि समाजव्यवस्था कशी चालली आहे, कुठं चाललेली आहे? तर ह्याच्यामध्ये जर पाण्या सुरळीत जर झालं नाही, 2 दिवसाचा आम्ही वेळ देणार आहे, नाही तर आम्ही पोलीस संघटना, आमचे स्थानिक नगरसेवक राजू पवार, आमचे सर्व पोलीस बांधव, पोलिसांचे मुलं आम्ही रस्त्यावरती उतरणार आहे। तर पालिकेतील पाणी पुरवठा विभागातील पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवण्याची पाहणी करून कामाला सुरुवात केली आहे।